बुलढाणा येथील दिव्यांग मेळाव्यात आमदार बच्चू कडू हे जिल्हा शल्य चिकित्सकावर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. राज्यात आरोग्य विभागाचे वाभाडे उडत असतानाच बुलढाण्यातील आरोग्य विभागाचा भ्रष्टाचारी कारभार समोर आला आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सकाकडून पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप दिव्यांगाकडून करण्यात आला. दिव्यांग मेळाव्यात दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू जिल्हा शल्य चिकित्सकावर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बच्चू कडू यांनी एक एक वर्ष दिव्यांगांचे प्रमाणपत्र का करून देत नाही असा जाब विचारला. जिल्हा शल्य चिकित्सकांना शिवीगाळ करून अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांच्याकडून झाला. यावेळी जिल्हाधिकारी सुभाष चव्हाण यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांना 8 दिवसात निलंबित करण्याचे निर्देश बच्चू कडू यांनी फोनद्वारे दिले आहे. एक वर्ष झालं प्रमाणपत्र दिलं नाही. वाटत का थोडी लाज? झालं आहे.